आपण शिकणार आहोत पूर्ण संख्यांच्या खालील गणितीय क्रियांच्या संदर्भातील सहाय्यक गुणधर्म आपण हे शिकलो की शून्यापासून पुढच्या सर्व अनंत संख्यांना पूर्ण संख्या म्हटलं जात गुण कोणत्याही क्रियेला संख्यांचा समूह म्हणजेच ग्रुप बनवून गणित कसे सोडवायचे हे शिकवते चला ते विस्तृतपणे समजून घेऊ चला पूर्ण संख्यांच्या बेर्जेच्या सहाय्यक गुणांच्या बाबतीत बोलूया समजा इथे पाच शेंगा आहेत तीन शेंगा आहेत आणि दोन शेंगा आहेत जर आपल्याला एकूण शेंगा किती आहेत हे शोधायचं असेल तर आपण कोणती क्रिया करू आपण यांचा योग प्राप्त करू म्हणजेच ह्यांची बेरीज करू ह्यांची बेरीज करण्याची सोपी पद्धत म्हणजे आधी आपण पाच आणि तीनचा समूह तयार करून त्यात अधिक दोन करू किंवा तीन आणि दोनचा समूह तयार करून प्राप्त होणाऱ्या बेरजेत पाच मिळवू आपण संख्यांचे कोणत्याही प्रकारे समूह तयार केले तरीही त्याचे परिणाम सारखेच येतील अशा प्रकारच्या कोणत्याही तीन पूर्णसंख्या ए बी आणि सी ला कोणत्याही प्रकारचा समूह बनवून जोडले जाऊ शकते ए अधिक बी अधिक सी बरोबर ए अधिक बी अधिक सी प्रत्येक वेळी सारखेच असेल म्हणूनच पूर्ण संख्यांसाठी बेरीज सहाय्यक आहे चला आता समजून घेऊया पूर्ण संख्यांच्या वजाबाकीचा गुणधर्म बेरजेप्रमाणे पूर्ण संख्यांची वजाबाकी म्हणजेच सबट्रॅक्शन देखील सहाय्यक आहे का विचार करा जर आपण अशा प्रकारे समूह बनवला तर आधी आपण पाच मधून तीन वजा करू आणि मग दोन वजा करू ह्यातून आपल्याला शून्य उत्तर मिळेल पण जर आपण अशा प्रकारचा समूह तयार केला तर आपले उत्तर येईल चार दोन्ही उत्तरे सारखी नाहीत एवढंच नव्हे तर कुठल्याही तीन संख्यांचे ए बी आणि सी ची कुठल्याही प्रकारचा समूह बनवून वजा बाकी केली जाऊ शकत नाही म्हणजेच ए वजा बी वजा सी आणि ए वजा बी वजा सी समान होत नाही त्यामुळे संख्यांसाठी वजा बाकी सहाय्यक नाहीये चला आता गुणाकाराबद्दल बोलूया हे चित्र पहा फक्त गुणाकाराच्या प्रक्रियेचा वापर करून एकूण गोळ्या किती आहेत हे तुम्ही सांगू शकता का एका ओळीत दोन गोळ्या अशा प्रकारे तीन ओळीत दोन गोळ्या असतील आणि अशी चार पाकिट आहेत म्हणून गोळ्यांची एकूण संख्या दोन गुणिले तीन गुणिले चार आहे हे सोडवण्यासाठी दोन आणि तीन चा समूह बनवला जाऊ शकतो किंवा तीन आणि चार चा समूह बनवला जाऊ शकतो दोन्ही प्रक्रियेतून सारखेच उत्तर म्हणजेच चोवीस गोळ्या एवढे उत्तर मिळेल अशा प्रकारे कोणत्याही तीन पूर्ण संख्या ए बी आणि सी चा कोणत्याही प्रकारचा समूह तयार करून गुणाकार केला जाऊ शकतो ए गुणिले बी गुणिले सी बरोबर ए गुणिले बी गुणिले सी उत्तर दरवेळी सारखेच असेल म्हणजेच पूर्ण संख्यांसाठी गुणाकार सहाय्यक आहे भागाकाराबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही तीन पूर्ण संख्यांच्या भागाकाराचा क्रम बदलला जाऊ शकत नाही म्हणजे पूर्ण संख्या ए बी आणि सी साठी बी भागिले सी एगिले बी भागिले सी हे समान नाहीत अशा प्रकारे भागाकार नाही अशा प्रकारे आज आपण शिकलो पूर्ण संख्यांसाठी बेरीज आणि गुणाकार सहाय्यक आहेत मात्र वजाबाकी आणि भागाकार सहाय्यक नाहीत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याची काही उदाहरणं बघूयात thank you